हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी धनश्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर हो, मी चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे. माझंच नाव गीता पण आहे आणि धनश्री पण आहे. तर चला, इथे कुरड्यासाठी गहू भिजवलेले आहेत. हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये येईल, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. तर सेकंड पार्ट एकदम असा मस्त असणार आहे, तर तोही बघायला विसरू नका. हा पण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. कुरडायचा गहू कसा भिजवायचा, किती दिवस भिजवायचा, या सगळ्या टिप्स मी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. प्रोसेस अगदी सोपी आहे. आपल्याला वाटतं किचकट काम आहे, पण खायला एक नंबर लागतं. थोडं जरा व्यवस्थित केलं ना, म्हणजे की स्टेप बाय स्टेप केलं की जास्त काही त्रास पडत नाही. तर हा आहे गहू आणि याला मी आता भिजायला घालत आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि असा मोठ्या डब्यामध्ये गहू भिजायला घालायचा. आपल्याला गहू चार दिवस भिजवायचा आहे. चौथ्या दिवशी मग गहू पाण्यातून काढून मग तो आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचा आहे. तर हा बघा, हा तिसरा दिवस आहे गव्हाचा. आणि मागचा दुसऱ्या दिवशी एवढं काही फेस वगैरे येत नाही, दुसऱ्या दिवशी असं नॉर्मलच भिजतात. तर काल काही त्याला फेस वगैरे आला नाही. आता हा तिसरा दिवस आहे, ह्याच्यावर पूर्णपणे असा फेस आला होता. पण हा अजून कडकच आहे, अगदी म्हणजे 50% भिजलेला आहे, जास्त पण भिजलेला नाही. एक दिवस गहू भिजवल्यानंतर तुम्ही डबा नाही उघडला तरी चालतो, पण जर जास्त उन्हाळा असेल तर तिसऱ्या दिवसापासून त्याला असा आहे बघा, असा फेस यायला लागतो. आणि मग तो गहू जसजसा त्याचा वास पण यायला लागतो. तर आपल्याला हीच प्रोसेस करायची असते, गहू भिजवायचाच असतो. जितका चांगला गहू भिजतो तेवढ्या कुरड्या पण जास्त टेस्टी लागतात. तर आणि हा बघा, इथं बऱ्यापैकी चांगला भिजलेलाच आहे. तर हा पूर्णपणे आता मी फेस जो आहे वरचा काढून टाकते, पाणी बदलते. आणि गव्हाचा जर वास येऊ नये म्हणजे असं वाटत असेल चिकाचा, तर तुम्ही दोन वेळा पण, खूप उन्हाळा असेल तर दोन वेळा पण पाणी बदललं तरी पण चालतं. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा त्यातलं पाणी बदलून घ्यायचं. तर मी आता हे पाणी बदलून घेतलेलं आहे. आणि हा आपला चौथ्या दिवशीची रात्र आहे गहू भिजवून. आणि हा बघा, संपूर्णपणे असा हा गहू भिजलेला आहे, अगदी हातानं पण फुटतोय. आणि गव्हाची साल जी आहे ती अगदी वेगळी होती. तर आता मी मिक्सरमध्ये घालून याला बारीक वाटून घेते. एकदम पण बारीक नाही वाटायचं आहे, मग त्याची ताम जी आहे ती गव्हाची उतरतेच. आणि जरी उतरले तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही वस्त्रगाळ पण करू शकता. पांढऱ्या शुभ्र अगदी बळीच्या पंखासारख्या कुरड्या होतातच. आणि इथे मी सगळा जो गहू आहे तो असा पाणी घालून वाटून घेते. आणि इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये वाटलेला गहू तो मी पातेल्यामध्ये काढते. संपूर्णपणे सगळं आपल्याला चीक आधी गहू जो आहे तो सगळा बारीक करून घ्यायचा आहे. एकदा का गहू आपण बारीक केला की आपल्याला चीक जो आहे तो गाळायला बरं पडतं आणि सोपं पडतं. तर इथं मी एका हा सगळा गहू बारीक झाल्यानंतर पाणी घालून हे बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे. ह्या पातेल्यामध्ये मी सगळं एकदा काढून घेते. आणि मग पुन्हा आपल्याला एक थोडीशी चाळण घ्यायची आहे मोठी, की जेणेकरून तो कोंडा आहे तो गव्हाच्या ह्या चिकातून बाजूला होईल. आता हे कोंडा आणि त्याच्यातला चीक हे सगळं एकत्रच आहे पाणी घातल्यामुळं. तर एक मी चाळण घेईल आणि त्या चाळणीने हे वाटून गाळून घ्यायचं आहे. इथे मिक्सरला लोड आला आहे, कारण जास्त गहू आहेत, मिक्सरला लोड कधी कधी येऊ शकतो. माझ्या मिक्सरला येतो जरा. तर खालच्या बाजूला एक बटन आहे, ते मी प्रेस करून घेतलं आणि पुन्हा मिक्सर चालू झाला. थोडंसं गरम झालं की होतं. आता ही लास्टचं थोडंसे गहू उरलेले आहेत. पाणी घालून मी डबा स्वच्छ सगळे गहू काढून वाटून घेते. आता ह्याच हा एक डबा लागेल आणि अजून एक आपल्याला मोठा डबा लागेल. होतं काय, असे जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा थोडेसे मोठ्या भांड्यांची गरज पडते. तर माझ्याकडे हे एक पातेलं आहेच आणि अजून एक मोठा डबा घेईल मी. आणि आता एक चाळण घेते मी आणि त्या चाळणीमधून हा सगळा जो चीक आहे तो चाळून घेते. कोणी कोणी असंच हाताने दाबून पण कोंडा काढून घेतं आणि मग शेवटी बारीक चाळणीने चाळून मग वस्त्रगाळ करतं. तर मी तसं करणार नाही आहे. मी करतानाच काय करणार आहे, चाळणीतून पहिले गाळून घेणार आहे. मिक्सर वगैरे बाजूला उचलून ठेवते आणि हाच तो डब्बा मोठा, हे डबे मी घासून वरती मोकळे करून गुढी पाडव्याच्या वेळेला ठेवलेलेच आहेत, कारण ह्या अशाच कामासाठी उपयोगाला येणारच आत्ता. म्हणून मी त्यांना मोकळंच ठेवलेलं आहे, म्हणजे रिकामा ठेवलेला आहे. तर हा भला मोठा डबा घेते, जरासं धुवून घेते. धुतलेलाच आहे स्वच्छ, तरी पण धुवून घेते. आणि एक चाळण दाखवते मी तुम्हाला. तर ही अशा प्रकारची चाळण आहे स्टीलची. तर या चाळणीतून मी हे थोडा आपला जो गव्हाचं ते वाटण आहे मिश्रण केलेलं ते असं मी आता चाळून घेते. तर ह्याच्याने होईल काय, गव्हाचं जे वरचा जो आपला चोथा आहे ना तो सगळा आता बाजूला होईल. पाणी घालायचं, भरपूर सारं पाणी लागतं या प्रोसेसमध्ये आणि काही प्रॉब्लेम येत नाही जास्त पाणी घातल्यावर. उलटं काम सोपंच होतं, कारण चीक चीक जो आहे तो खालीच बसणार आहे आणि सगळं वरती आहे, ते गव्हाचा वरती पाणी राहतं. आणि आता ह्या चाळणीमध्ये फक्त आपल्याला चोथा बाजूला होणार आहे. तर मी पाणी घालून सगळा हा चोथा आहे ना तर बाजूला काढून घेते.
हे बघा असं हातानं दाबून दाबून मी संपूर्ण हा चोथातला जो चीक आहे तो काढून घेते आणि हा चोथा काहीच कामाचा नाही, पण हा याच्यात थोडासा चीक ठेवून याच्यातच तिखट मीठ टाकून त्याचा असं काहीतरी थापोड्या का काहीतरी म्हणतात ते पण तुम्ही वाळवून चोथाच्या करू शकता आणि छान लागतं. आता त्या एका चाळणीतून सगळा चीक काढल्यानंतर इथं मी अजून एकदम बारीक जी मैद्याची चाळण असते तिच्यानी म्हणजे पिठाची गव्हाची वगैरे असते तिच्यानी हे पाणी मी पूर्ण एकदा गाळून घेते. आणि याच वेळेला तुम्ही या डब्याला आहे ना एखादं वस्त्र किंवा एखादी आपली पातळ ओढणी पण लावू शकता जेणेकरून हे वस्त्रगाळ होईल. पण मी वस्त्रगाळ नाही करत कारण ह्या चाळणीतून काहीच खाली जात नाही, जितकं पण खाली जाणारे आता ते हे सगळं याच्यामध्ये उरलेलं आहे. तर असं मी दोन चाळणीतून हे संपूर्ण चीक आहे ना तो आता चाळून घेते. पण हा आता ह्या चोथात काहीच उरलेलं नाही आहे चीक आणि माझ्यासाठी आता हा काहीच कामाचा नाही. मी काय थापोड्या वगैरे बनवत नाही तर एक डस्टबिन बॅग घेऊन मी लागलीच तो चोथा फेकून देते आणि बारीक चाळणीनी संपूर्ण जो चीक आहे तो खूप पाणी पाणी पातळच आहे तो चीक आणि आता मी हा सगळा या चाळणीतून चाळून घेते. आणि आता हा सगळा चीक माझा चाळून झाला आहे. भरपूर साऱ्या या डब्यामध्ये वरती पाणीच आहे आणि रात्रभर हा थोडासा थंड ठिकाणीच ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तुम्ही बर्फाचं पाणी पण याच्यामध्ये बर्फ पण टाकला तरी चालतो की जेणेकरून तो चीक जो आहे तो सगळ्या डब्याच्या तळाला असा घट्ट तयार होतो आणि वरती पाणी होतं. आणि हे पाणी आपल्याला उद्या काढून फेकून द्यायचं आहे आणि खालच्या चिकाच्या आपल्याला कुरड्या बनायच्या आहेत. तर उद्याचा व्हिडिओ नक्की आणि नक्की पहा. वेगळं काहीतरी कुरड्या करताना मी बनवलेलं आहे तर तुम्हाला मजा येईल बघायला आणि आवडेल पण. आणि हा व्हिडिओ पण अगदी शेवटपर्यंत पहा. आणि एवढं सगळं करायचं म्हटलं की भांड्याचा पसारा हा होतोच तर चालायचं करूया. तर इथं डब्यात चीक ठेवलेलं आहे ह्याच्यावर झाकलं आहे आता मी झाकण आणि आता उद्या सकाळी आपण याच्या कुरड्या करूया. त्यापासून खूप जास्त दमलेली आहे. दिवसभर आज गहू पण आणलेले, ते गहू वाळवले, वेफर्स केले सकाळी. उद्या आता मयूरची स्कूल पण आहे, स्कूल पण सुरू झालेले आहेत. उद्या सकाळी आता लवकर उठायचं, मयूरचं टिफिन वगैरे करून मयूरला शाळेत पाठवलं की मग आपण कुरड्या शिजवायला घेऊया आणि कुरड्या बनूया. तर आता मी उद्या भेटते. आता स्वयंपाकाला लागते, खूप उशीर झाला आहे आणि चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल की मी किती दमली आहे. एवढे सगळे भांडे आता अजून लावायचे आहेत, दिसत हे सगळं मागचा पसारा उरकायचं आहे. अजून स्वयंपाक करायचा आहे, जेवून झोपायचं आहे मस्तपैकी आणि मग आता उद्या उठल्यावरच भेटूया. बाय.